प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे की उपस्थिति में आज कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र में कई रास्तों का भूमि पूजन संपन्न हुआ। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी। आम्ही सगळ्यात आधी या राज्याच्या विकासाचे जे प्रश्न होते प्रस्ताव होते त्याला मान्यता दिली। म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, चांगले रस्ते, दिवाबत्ती, शुद्ध पाणी आणि वाहतूक कोंडीतून त्यांना दिलासा, म्हणजे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट याला आम्ही प्राधान्य दिलं, शेतकऱ्यांच्या विषयाला प्राधान्य दिलं आणि सगळ्यांनाच या राज्याच्या या आपल्या सरकारमधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला पाहिजे अशी भावना आम्ही ठेवली। आमच्या सरकारमध्ये राजू पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलेलं आहे मी। आणि खऱ्या अर्थाने या राज्याला किंबहुना राज्याच्या विकासामध्ये आमचं राज्य सरकार तर आघाडीवर आहे परंतु केंद्र सरकारचा देखील खूप मोठा पाठिंबा आणि आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या आठवड्यातच एक आपल्या नोकऱ्यांच्या नियुक्त्या कार्यक्रमांमध्ये सांगितलं की या राज्याला 2,00,000 कोटी रुपये आपण 225 प्रकल्प मंजूर करण्यासाठी दिलेले आहेत केंद्र सरकारने। त्यामुळे 2,00,000 कोटी केंद्र सरकारने दिलेत, मी मोदी साहेबांचंही अभिनंदन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्य आणि केंद्र हे दोघंही हातात हात घालून जेव्हा काम करतात तेव्हा विकास वेगाने होत असतो आणि म्हणून त्याची प्रचिती आज आपण या MIDC-तल्या लोकांना येते। अनेक वर्ष खड्ड्यांनी भरलेले रस्ते आता दूर होतील आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मग मला वाटत नाही 25-30 वर्ष काय खड्डे पडतील। एक चांगलं नियोजित एक हा विभाग तयार होईल आणि त्यासाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। फक्त एवढंच आहे की जे काम आहे ते युद्ध पातळीवर करा, चांगल्या दर्जाचं काम करा आणि वेळेवर आपलं हे काम पूर्ण झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्याचा लोकांना आनंद घेता येतो। एवढंच माझं एवढ्या 3 सूचना आहेत। बाकी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, ज्यांनी ज्यांनी या कामासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं अभिनंदन, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी त्यांचंही मनापासून अभिनंदन, शिवसेना भाजपा युतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही अभिनंदन, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तब्बल 445 कोटींच्या रस्त्यांचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो आणि आता आपण MIDC विभागामध्ये आहोत। ज्या MIDC विभागामधील रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची वाट जी आहे हे सगळे MIDC-मधील रहिवासी करत होते गेले कित्येक वर्ष, आज तो दिवस या ठिकाणी उजळलेला आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जो आहे आज 57 कोटीच्या रस्त्यांचा जे आहे निवासी विभागातील रस्ते यांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। याच्या अगोदर आपल्याला आठवत असेल की MIDC इंडस्ट्रीयल विभाग जो आहे त्याच्यामध्ये जे आहे ते बाकी 43 का 44 कोटींच्या रस्त्यांचं भूमिपूजन आणि त्याचं काम जे आहे हे अगोदरच सुरू झालंय। म्हणजे या MIDC विभागामध्ये जो फक्त एकच नगरसेवकाचा वार्ड आहे त्याच्यामध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा रस्त्याचं फक्त काम जे आहे ते आपण मंजूर करून घेतलं आणि त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप तिकडे धन्यवाद व्यक्त करतो की आज MIDC विभागातील सर्वांचे जे रहिवासी आहेत ते खूप वाट पाहत होते या ठिकाणी की कधी आमचे रस्ते सुरू होतील, कधी रस्ते सुरू होतील। आज पाऊस गेल्यानंतर जे आहे एवढा दिवस टेंडर झाला होता, वर्क ऑर्डर झाली होती पण पाऊस पडत होता, या पावसामुळे जे आहे आपण रस्त्याची कामं सुरू करू शकत नव्हतो। जसा पाऊस गेला आपण या रस्त्यांची कामं जी आहे ती आजपासून सुरू केली आणि पुढील मला वाटतं एका वर्षामध्ये जे आहेत 1-1.5 वर्षामध्ये MIDC-ची सगळे रस्ते जे आहेत ते टोटल काँक्रिटीकरण करण्याचं काम जे आहे या ठिकाणी आपण करतोय। तर यासाठी मी ज्यांनी हा फंड मंजूर या ठिकाणी केला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण डोंबिवली क्षेत्रासाठी देखील 360 कोटी
आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडीच्या माध्यमाने डोंबिवली रेल्वे स्थानक ते सागाव मानपाडा या रस्त्यासाठी जे आहे ते 26.95 कोटीचा निधी जो आहे त्याचाही भूमिपूजन आपण या ठिकाणी करणार आहोत। तर सगळ्यांचं मी खूप खूप इकडे अभिनंदन व्यक्त करतो की आज ज्याची आपण वाट पाहत होता आज तो दिवस उजाडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो आहे ह्या सगळे रस्ते टोटल 100% एमआयडीसी रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार। कोणार्क अपना शहर अपनी बातें।